चिमणी एक लहान पक्षी आहे जी संपूर्ण भारतात आढळते। चिमणी चिव चिव असा मधुर आवाज काढते। चिमण्या पक्षी नेहमी कळपात आढळतात जी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी किलबिलाट करतात। या पक्षाला माणसांच्या जवळ राहायला आवडते। नराला चिमणा व मादीला चिमणी म्हणतात। चिमणी हे शेतकरी प्रेमी आहे कारण ती पिकांमध्ये आढळणाऱ्या कीटकांचा नाश करते। ते बिया धान्य बेरी फुले फळे आणि लहान कीटक खाणारे सर्व भक्षी पक्षी आहेत। हा छोटा पक्षी अन्नाच्या शोधात अनेक किलोमीटरचा प्रवास करतो। हे संपूर्ण आशिया आणि युरोप खंडात आढळते। जगभरात चिमण्यांच्या सुमारे 140 प्रजाती आढळतात। ते बहुतेक जंगलात आणि शेत जमिनीमध्ये आढळतात। चिमणी ही जगाच्या अनेक भागात आढळते। चिमण्या आफ्रिका आशिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये आढळतात। भारतात सर्वत्र आढळणारी ही सर्वात सामान्य पक्षी प्रजाती आहे। ते लांब अंतरावर स्थलांतरित करत नाहीत परंतु जेव्हा पिके पिकतात तेव्हा ते शेताकडे जातात। चिमण्यांना ग्रामीण भागात राहण्यासाठी पुरेशी जागा आहे म्हणून त्यांची संख्या ग्रामीण भागात जास्त आहे। परंतु शहरांमध्ये त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे। त्यांचा आकार लहान असूनही चिमण्या 50 किलोमीटर प्रति तास वेगाने उडू शकतात। ते सरासरी 38.5 किलोमीटर प्रति तास वेगाने उड्डाण करतात। त्यांची चोच लहान आणि टोकदार असते। टोकदार चोच त्यांना लहान बिया उचलण्यास आणि बारीक करण्यास मदत करतात। त्याला 2 पंख देखील आहेत जे उडण्यास मदत करतात। त्यांच्याकडे गुळगुळीत गोलाकार डोके आहेत। चिमणीच्या डोळ्यांजवळील रंग काळा असतो। चिमणीची लांबी 14-16 सेंटीमीटर असते। चिमणीचे वजन 25-40 ग्रॅम असते। हा छोटा पक्षी झाडांवर घरटे बनवून जगतो। ती आपल्या घरातही घरटी बनवते। गावे आणि शहरांमध्ये चिमण्या झाडे इमारती तसेच झुडुपांवर घरटे बांधतात। चिमणीचा विणीचा हंगाम हा वर्षभर असतो। गवत कापूस पिसे मिळतील त्या वस्तू वापरून घरटे बांधतात। मादी चिमण्या घरट्यात एका वेळी 2-4 अंडी घालतात। अंडी फिकट हिरव्या पांढऱ्या रंगाची त्यावर तपकिरी ठिपके असते। अंड्यांच्या रंगात स्थानिक बदलही आहेत। नर मादी घरटे बांधण्यापासून अंडी उबविणे पिल्लांना खाऊ घालणे अशी सर्व कामे मिळून करतात। नर चिमणीच्या कपाळाचा चेपटीवरचा आणि पाठीचा भाग राखाडी कानाजवळ पांढरा चोच काळी कंठ ते छातीच्या भागावर मोठा काळा भाग डोक्यापासून खाली पोटाचा भाग पांढरा तसेच पाठीवर तपकिरी काळ्या तुटक रेषा असतात। मादी मातकट तपकिरी रंगाची असून तिच्या अंगावर काळ्या तपकिरी रंगाच्या तुटक रेषा असतात। तिची चोच फिकट तपकिरी रंगाची असते। तिला भारतात तपकीर असेही म्हटले जाते। भारतात चिमण्या कमी होत आहेत आणि पूर्वीसारख्या वारंवार किंवा मोठ्या संख्येने दिसत नाहीत। चिमण्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे ज्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या अधिवासात झालेली घट। शहरीकरण झाडे अंधाधुंदपणे कापली जात असून वायू प्रदूषण हेही एक कारण आहे। मोबाईल टॉवर मधून निघणाऱ्या लहरी हे देखील संख्या कमी होण्याचे एक कारण आहे। आधुनिक घरांमध्ये व्हेंटिलेटरचा अभाव प्रदूषण कीटकनाशकांचा वापर आणि हानिकारक वायूंचे उत्सर्जन ही त्यांची गायब होण्याची प्रमुख कारणे आहेत। हाऊस स्पॅरो हा दिल्लीचा राज्य पक्षी आहे। दरवर्षी 20 मार्च रोजी आपण जागतिक चिमणी दिन साजरा करतो। मांजर घुबड गरुड असे काही भक्षक प्राणी त्यांची शिकार करतात। चिमण्यांच्या बाबतीत अशी एक अफवा आहे की एखाद्या चिमणीला माणसाने पकडले आणि परत सोडले तर बाकीच्या चिमण्या त्या चिमणीला त्यांच्या मध्ये घेत नाहीत व चोचीने मारतात किंवा तिला बहिष्कृत करतात। प्रसंगी जीव देखील घेतात अशी ही चिमणी पक्षी।